परी, जो नन्ही सी परी आहे ही जी परी आहे ही जी आईच्या पोटात जेव्हापासून होती तेव्हापासून तिला आम्ही या विश्वात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. तिच्या मम्मीने तर भरपूर त्रास घेतला, पण जे आम्हाला पाहिजे होत जी गोड परी पाहिजे होती ती आज आमच्याकडे आहे. 5 फेब्रुवारी 2016 8व्या महिन्याच्या चेकअप साठी युक्ता तिच्या मम्मी पप्पा बरोबर हॉस्पिटलला गेली. 12 वाजता तिची अपॉइंटमेंट होती आणि मी ऑफिसला होतो काम असल्या कारणाने मला 12:30 वाजता फोन आला या पप्पांचा की थोडं प्रॉब्लेम झालेला आहे आणि आपल्याला आता ऑपरेशन करावं लागणार आहे. तसंच ऑफिसमधनं हॉस्पिटलला आलो, डॉक्टरनी मला असं सांगितलं हे कारण आहे. एकदा फक्त जाऊन मी युक्ताला भेटलो, तिचा चेहरा बघितला आणि मी डॉक्टरना सांगितलं तुम्हाला जे एक्सरे घ्यायचं आहे ते घ्या. आणि 1:15 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये गेली आणि 1:01:02 डॉक्टर लेडी कॅनक होती त्या बाहेर आल्या आणि हातात एक असं चित्र होत, एक पांढर शुद्ध. म्हणजे जेव्हा मी तिला बघितली डॉक्टर बोलले की कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव बेबी गर्ल. आणि जेव्हा त्या डॉक्टरच्या हातात त्या पांढऱ्या चिमुकलीला बघितलं तेव्हा मला फील झालं की मी आता बाप झालो. आणि त्या फिलिंग बाप होण्याच्या फिलिंग ह्या खूप वेगळ्या असतात या परीमुळे मला कळल्या. आणि तिच्या येण्याने माझ्या जीवनात ही सुद्धा भरपूर फरक झाले आणि ही माझ्यासाठी एक लकी मॅस्कॉट आहे. तिच्यासाठी मी हिला कधी चुकवणार नाही आणि हिला जे पाहिजे आयुष्यात ते सुख देणार. त्यासाठी मला माझ्या युक्ताची साथ हवी आहे आणि ती मिळणार मला माहिती आहे. आणि दिया हॅपी बर्थडे, लव्ह यू बेटा. जेव्हा आम्हाला कळलं की फर्स्ट कन्सिव्ह जेव्हा झाला त्याच्यानंतर मला बेडरेस्ट सांगितली होती आणि बेडरेस्ट साठी आम्ही बँगलोरला राहिलो आणि थ्रुआउट प्रेग्नन्सी मम्मी पप्पा सोबत होते माझ्या आणि सर्वात जास्त साथ होती ती यतींची. खूप प्रॉब्लेम्स आले पूर्ण 8 महिन्यामध्ये, पण त्या प्रॉब्लेम्स मधून निघण्यासाठी जी किंमत लागते ती अतिने दिली. प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह की नाही जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. आणि 5 फेब्रुवारी 2016 जेव्हा दियाचा जन्म झाला तेव्हा जोडावताने सांगितलं की बेबी गर्ल झालेली आहे आणि तिला माझ्याजवळ आणलं. म्हणजे मी बिलीव्ह करू शकले नाही की तिने डोळे उघडलेले आणि माझ्याकडे ती बघत होती. असं वाटलं की या जगामध्ये कुठलाच प्रॉब्लेम आता राहिला नाही, सगळे प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहेत. आणि खरंच तिचं नाव अमितने ऍक्च्युली ठेवलं परी, पण ती खरंच परी आहे. एक अशी एंजल जी सगळ्यांना खुश ठेवते, घरातल्या प्रत्येकाला खुश ठेवते. आणि खूप नॉटी आहे, पप्पांवर गेलाय खूप नॉटी आहे. पप्पांना जसं आवडते, पप्पांना जसं वाटते की आपण खुश नाही राहिले तरी काय नाही, पण आपल्या बरोबरचे सर्व नातेवाईक आपले मित्र सर्व खुश राहिले पाहिजे आणि ही आमची परी ते काम करते. आणि माझा जेवढा रागीट स्वभाव आहे त्या रागीट स्वभावाला औषध म्हणजे माझी परी. एक फ्युचर मेसेज म्हणजे
या विश्वास मी दोघांनाच ह्या भरतो. पहिले तर माझे बॉस आम्ही साहेब आणि नंतर माझी धिया या दोघांनाच ह्या भरतो मी. आणि घाबरतो म्हणजे माझी शोध आहे म्हणून घाबरतो. काय बोलत होतो काय क्वेश्चन होता जेव्हा जन्माला आली तोच मुवमेंट म्हणजे आमच्यासाठी माझ्यासाठी तर खूप म्हणजे लकीएस्ट वुमन इन दिस वर्ल्ड. आणि त्याच्या मामूसाठी पण आहे, कारण की त्याच्या मामूसाठी त्याच्या आत्यासाठी पण आहे. अमित साठी तर खूप, कारण अमित ऍक्च्युअली कसं झालं की ताई युएसला होते आणि त्याने असं काही फील केलं होतं म्हणजे पोटात असल्यापासून तो फील करत होता तिला. अगदी त्याला त्याचा हात लागला तर ती मारायची आणि त्याने पहिलं बाळ असं बघितलं एक दिवसाचं. माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझ्या बहिणी, माझा साळा, माझे सर्व परिवार मित्र मला खूप प्रत्येक कुठल्याही ओकेजनला साथ देतात, तशीच साथ आता मला धियाची मिळणार आहे. आणि माझं आयुष्य आता धियासाठी आहे. तिला जे आवडेल ते करणार, आम्ही तिला सपोर्ट करणार चांगल्या गोष्टीसाठी. वाईट गोष्टी पासून तिला दूर ठेवणार तिला जे वाटेल ते होणार. पप्पा जर क्रिकेटर व्हायचं असेल तर होईल. मम्मीसाठी डाबे बाजार असेल तर होईल. लोक बाई मामू सारखी गिटारिस्ट ऑलराऊंडर, आत्तू सारखी डॉक्टर आणि आत्तू सारखी काय टीचर, मम्मी सारखी टीचर. Oh,
को सीधा रास्ता दिखाया तू नहीं एक रोशनी ले आई है जीवन की राहों में हर घड़ी गुजरे तेरी सारी उम्र अब अपनी मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही है रात दिन तेरे लिए सजदे करूँ दुआएं मांगूं रे मैं यहाँ अपने लिए रब से तेरी ching 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 ching.